भाजपवर माझी टीका मुख्यमंत्री पदासाठी 40 आमदार फोडले म्हणून नव्हती मुद्द्यांवर केली. राज ठाकरेंचा उद्धवना टोला. महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय व्यभिचार सुरू आहे त्याला राजमान्यता देऊ नका असं आवाहन करतानाच महायुती बिनशर्त पाठिंबा दिल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था असल्यानं तसेच काही पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावत भूमिका समजावून सांगितली. राज ठाकरे यांनी सांगितलं की मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना का पाठिंबा देत आहे याबाबत सविस्तरपणे बोललोय. पहिल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्या काही भूमिका पटल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही टीका केली होती. मात्र टीका करत असताना तेव्हा आम्ही काय मागितलं नव्हतं ती मुद्द्यांवरती टीका होती. तसेच माझी टीका मला मुख्यमंत्री पद हवं आहे म्हणून टीका नव्हती. माझे 40 आमदार फोडले आहेत म्हणून नेहमी टीका केलेली नव्हती तर मुद्द्यांवर होती असं बोलतानाच राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली. यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे. त्याचं मला असं वाटतं विश्लेषण मी त्या दिवशी ज्या सभेमध्ये मी केलेलं आहे. पहिल्या 5 वर्षातल्या काही गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याच्या बाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला. अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014 अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात. आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली. अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती. ते ती मुद्द्यांना टीका होती, त्या भूमिकांना वरती ज्या केलेली टीका होती. त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं. जसं 370 कलम रद्द होणं, राम मंदिर सारखा एक विषय, इतका मोठा विषय, म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे. परंतु 1992 पासून ते 2024 पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे. मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल, त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅनल्सचे अर्ध्या अर्ध्या तासाचे. त्याच्यामध्ये शरीर नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेत, त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये, जे कारसेवक मारले गेले होते, मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती. आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जरी ते नसते, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.